अहमदनगरमध्ये महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून राहुरी तालुक्यातील पाण्याचा प्रश्न प्रलंबित होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न मार्गी लावलाय. 100 कोटी निधी दिल्याचं पत्रक स्थानिक खासदारांकडे सुपूर्द केलंय. याविषयी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी. पाहूयात. महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याचा आज पहिला दिवस आहे. या पहिल्या दिवशीच मुख्यमंत्र्यांनी अहमदनगर जिल्ह्यामध्ये 3 सभा घेतल्या. त्यातली शेवटची सभा जी होती ती राहुरीमध्ये घेण्यात आली होती की जवळपास 100 कोटी रुपयाचे जो निधी आहे तो त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे आणि राहुरीकरांचा पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवलेला का. राहुरीकरांचं 1972 साली पहिली योजना झाली होती आणि अनेकदा प्रयत्न करूनसुद्धा त्याला मागील सरकारने आम्हाला यश दिलं नव्हतं. परंतु मुख्यमंत्र्याच्या कानावर आजचा विषय गेला आणि 100% त्यांनी 100 कोटी रुपये आम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत आणि मुळा धरणाचं अतिशय स्वच्छ सुंदर पाणी असताना देखील त्यांची जनता आतापर्यंत वंचित होती. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचं खूप चांगल्या प्रकारे राहुरीमध्ये काम झालेलं आहे. आमदार कर्डिले साहेबांच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न करून शहरातले आणि तालुक्यातले बरेचसे रस्त्याचे कामं जवळजवळ संपुष्टात आणलेले आहेत. आता नवीन अपेक्षा अशा आहेत की इथून पुढं लोकांना ज्या मूलभूत गरजा आहेत त्या तर आता बऱ्यापैकी शासनाने पूर्ण करायचा प्रयत्न केला आहे. आता त्या पूर्णत्वास ह्या 5 वर्षात जाव्या अशी एक अपेक्षा सरकारकडनं व्यक्त करतो. कॅमेरामन प्रमोद सोबत उमेश करंजकर, AM News, मुंबई.